मिरज शहर बस स्टँड मधील एका खोक्याला आग लागून खोके जळल्याची घटना आज घडली आहे. बसस्थानकातील एका पत्र्याचे खोके बंद अवस्थेत पडून होते. या खोक्यात फर्निचर साहित्य होते. आज सकाळी या खोक्याला अचानक आग लागली, त्यामुळे स्थानकामध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाला याची माहिती देताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने दाखल झाले, मात्र तोपर्यंत आगीने जोरदार पेट घेतला होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझवली, तोपर्यंत खोके जळून खाक झाले होते. अंदाजे लाख रुपयाचे साहित्य या आगीत जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.